नमस्कार, लाईफ तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी आलेली आहे मुंबईला आणि आता मी उतरलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. ह्या स्टेशनच्या बाजूलाच आहे ना एक मच्छी मार्केट आहे आणि खूप मोठं मच्छी मार्केट आहे आणि त्या मच्छी मार्केटमध्ये मी आज जाणार आहे आणि त्या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी आहे आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा सांगणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता मी प्लॅटफॉर्म नंबर 1 बाहेर निघाली आणि आता इथून सरळ चालत जाणार आहे. तर चला आता आपण इथून सरळ जाऊया. लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी भरपूर लोक इथून मच्छी घेऊन जातात. तुम्ही बघू शकता, बघा टोपलीच्या टोपली इथून हे मच्छीवाले घेऊन चाललेत. हा एकदम सरळ रस्ता आहे, कुठेही टर्न करायचा नाही. एका साईडने चालत चालत आपण गेल्यानंतर तुम्हाला एका साईडला हे मच्छी मार्केट दिसेल. पण आपल्याला खूप लोक अशी मच्छी घेताना तुम्हाला दिसतील. तर आता आपल्याला या मच्छी मार्केटमध्ये जायचं आहे. तर चला आता आपण इथून आज जाऊया आणि पाहूया की मच्छी काय काय आहे ते. तर बघा, हे एवढं मोठं मच्छी मार्केट आहे. तर इथे मांदेली बघू शकता केवढी आहे. काही कसा आहे वाटा? 100 रुपये. तर 100 रुपयाचा वाटा बघा केवढा मोठा आहे. 100 रुपये वाटा मांदेलीचा आणि तुम्हाला जेवढा वाटा पाहिजे तेवढा तुम्ही इथून घेऊ शकता. त्यानंतर इथे बघा बारीक जवळ आहे, कसं नाही बारीक गवळ्याचा पण वाटा 100 रुपयाला आहे. कोळंबी आहे, कोळंबी कशी नाही 400 रुपयाचा वाटा आहे. म्हणजे जसे हे वाटे करून ठेवलेले आहे आणि मच्छी घेण्यासाठी गर्दी पण बघू शकता खूप आहे. आणि इथे बघा गाबोळी आहे. ताई कशी आहे गाबोळी? 2000 रुपयाची. तर इथे बघा माशांची अंडी म्हणजेच गाबोळी आहे, 2000 रुपयाची आहे. हे बघा पापलेट 1300 रुपये किलो आहेत. आणि बघा मस्त फ्रेश असे पापलेट आहेत इथे असे ठेवलेले. तुम्हाला रिटेलमध्ये पाहिजे असतील तर तुम्ही रिटेलमध्ये पण घेऊ शकता किंवा लोकलमध्ये विकण्यासाठी जर पाहिजे असतील तर तुम्ही इथूनही मच्छी घेऊन जाऊ शकता. इकडे ना येल्लो कलरची लाईट आहे त्यामुळे ना आपल्याला हे सगळं येल्लो कलरमध्ये दिसतंय. तर मी तुम्हाला दाखवते बघा, हे 100 रुपयाला वाटा लावलेला आहे. एकदम मोठी तेवढी सुरू आहे आणि मला मस्त असे मोठे ते मोठे पीस कट करत आहे. अरे हे दादा बघा सुरू आहे मस्तपैकी कट करत आहे. तर इथे घोळ मासा आहे 5 किलोचा बघा तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे वाम बघा केवढ्या मोठ्या मोठे आहेत. तर म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. म्हणजे लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी इथून लोक घेऊन जातात. केवढ्या मोठ्याच्या मोठ्या अशा या वाम ठेवलेले आहेत. या काळ्या वाम आहेत. ती कोळंबी आहे 300 रुपये किलो. तर हे बघा मस्त एकदम मोठीच्या मोठी अशी कोळंबी आहे आणि एकदम फ्रेश कोळंबी आहे. दादा जास्त घेतले तर कमी होतील का? 280 रुपये. जर तुम्ही जास्त घेत आहे तर 280 रुपयाला तुम्हाला कोळंबी मिळेल. आणि मोठी मच्छी पाहिजे असेल तर इथे बघू शकता केवढी मोठी छोटी. ह्या रो मासा आहे. किती घे कसा किलो आहे? 130 रुपये किलो. 130 रुपये किलो हा रो मासा आहे. त्यानंतर इथे हा कुठला आहे? तांबोशी रुपचंद. त्यानंतर इथे रुपचंद मासा आहे. दादा 110 रुपये किलो. किलोमध्ये किती बसतील? 2 बसतील. एवढे सारे मच्छी. म्हणजे तुम्हाला मोठी मोठी मच्छी बघायची असेल ना तुम्ही नक्की मार्केटमध्ये या. हलवा आहे 150 रुपये किलो आहे. आणि तुम्ही साईज तर बघा केवढी मोठी आहे. म्हणजे हातापेक्षा मोठी ही साईज आहे बघा. मस्त म्हणजे मी पहिल्यांदा एवढे सारे असे मासे पाहिलेत. आणि बघा इथे हा एक हलवा बघू शकता केवढा मोठा आहे. इथे ताम मासा आहे 300 रुपये किलो. आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला कुत्र्यांचा डोळा बघू शकता बघा केवढा मोठा आहे एकदम.
आहेत, त्यानंतर इथे बांगडे आहेत 120 रुपये किलो बांगडे आहेत. बांगडा बघा, फ्रेश बांगडे आहे. बघा इथे तुम्हाला मोठी मोठी मच्छी पाहायला मिळणार आहे. इथे पापलेट आहेत बघा, 650 रुपये किलो पापलेट आहेत. तुम्ही पापलेट बनवू शकता बघा, केवढे सारे पापलेट आहेत. मला निवडून घ्यायचे तुम्हाला जे पापलेट पाहिजे ते. 650 रुपये किलो पिवळी वाम आहे. त्यानंतर इथे करदी आहे, 350 रुपये किलो करदी आहे, तरी ते बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये बघा काळी वाम आहे. आणि अजून मोठी ना मोठी वाम बघायची असेल तर ही बघा, ही सर्वात मोठी वाम आहे इथे. तर इथे पापलेट आहे 550 रुपये किलो. त्यानंतर इथे कोळंबी, कोळंबी कशी दादा? 300 रुपये कोळंबी, 300 रुपये किलो आहे. इथे टायगर कोळंबी जी बोलतो ती इथे आहे बघा. केवढी मोठी कोळंबी बघा, एकदम मोठीच्या मोठी टायगर कोळंबी आहे. टायगर कोळंबी 350 रुपये किलो आहे. 5 किलो ही टायगर कोळंबी घ्यायची. इथे कोळंबीचा रेट 300 रुपये किलो आहे. आणि बघा ह्या ट्रेनमध्ये या कोळंबी भरून आपण बघा पिवळी वाम आहे. आणि या पिवळ्या वाममध्ये पण बघा तुम्हाला खूप असं मोठ्या मोठ्याचं वाम पाहायला मिळतं. नंतर आता आपण या मार्केटमध्ये येतात कोळंबी बघू. इथे आपल्याला लाल कलरची कोळंबी पाहिजे. कशी आहे दादा ही? 300 रुपये किलो कोळंबी आहे. आणि ही वाली 280 रुपये, 350, रावत 700, रावत 700 रुपये, बघा 900, सुरमई 900. हा जिथाडा मासा बघा केवढा मोठा आहे, 650 रुपये किलो हा मासा आहे. आणि इथे बघा तुम्हाला असे मोठे मोठे मासे पाहायला मिळतील. त्यानंतर इथे सुरमई बघा केवढी मोठी आहे, 950 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो मुशी 200 रुपये किलो आहे. कधी न पाहिलेली मुशी मी तुम्हाला दाखवते. आतापर्यंत आपण छोट्या मुशी पाहिलेल्या, आता इथेही केवढी मोठी मुशी आहे. आणि ही 350 रुपये किलो आहे. बघू शकता बघा केवढ्या मोठ्याच्या मोठ्या अशा मुशी आहेत याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत ट्रेमध्ये. साईडला ना म्हणजे तुम्ही पाठच्या साईडला बघू शकता सर्व मोठ्या मोठ्या मच्छी तुम्हाला इथे पाहायला मिळेल. तर इथे एक काळी वाम आहे. कशी दादा? 120 रुपये किलो आहे. तर इथून ही तुम्ही अशी बघा मोठीच्या मोठी एक दोन बघा, त्याच्यापेक्षा ही मोठी तुम्हाला इथे वाम पाहायला मिळेल. हा सिल्वर मासा 140 रुपये किलो आहे. त्यानंतर इथे हा खटला आहे, हा 130 रुपये किलो आहे. आणि इथे हा जो आहे तो 140, ह्याची साईज थोडीशी मोठी आहे त्यामुळे हा 140 रुपयाला आहे. आणि ह्याची साईज थोडीशी छोटी आहे त्यामुळे हा 130 रुपयाला आहे. इथे आल्यानंतर आहे ना तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जी मच्छी पाहिजे तुम्ही इथून निवडून घेऊ शकता. आणि सर्व मोठ्याच्या मोठ्या मच्छी आहेत तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे बघा एक एवढं मोठं मार्केट आहे. आणि या मार्केटमध्ये खूप लोक मच्छी घेण्यासाठी येतात. म्हणजे मोस्टली जर लोकल मार्केटमध्ये विकण्यासाठी तिथे खूप लोक येतात मच्छी घेण्यासाठी. तर इथे हे बघा असे ह्या ना साईडला अशा ठेवलेल्या असतात. आपण जायचं आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला. इथे बोम कसे दादा? बोंबी, बोंबी कसे आहे? 230 का? 230 अडीचशेवाले 230 अडीचशेवाले 230 रुपयाला बोंबील आहेत. आणि इथे या दादांकडे पण बघा इथे आपल्याला बोंबील पाहायला मिळते. कसे दादा बोंबी? 230 रुपयाला बोंबील आहेत. ट्रेचा ट्रे भरून तुम्हाला इथे मच्छी पाहायला मिळेल. तर इथे बघा ही तारली कशी दादा? तारली 100 रुपये किलो, 100 रुपये किलो तारली आहे. तारली आहे, तारली काटेवाली. तर इथे तारली आहेत. तर इथे हा काळा मासा आहे. कसा दादा? 250 रुपये किलो कोळंबी आहे. त्यानंतर ह्या ट्रेमध्ये इथे सुरमई ठेवलेले आहेत. तर सुरमई पण बघा खूप मस्त आहे. तर मोठ्याच्या मोठ्या अशा सुरमई आहे. तुम्हाला इथून निवडून घ्यायच्या या सुरमई. आणि ह्या एका ट्रेमध्ये बघा इथे या सर्व तुम्हाला सुरमईच पाहायला मिळतील. कशी दादा सुरमई? 500 रुपये किलो. तर 500 रुपये किलो सुरमई आहे. तर मुशी आहे 100 रुपये किलो, म्हणजे सर्वात छोटी मुशी इथे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि त्यानंतर इथे ही करली आहे, करली आहे 100 रुपये किलो. तर तुम्ही बघू शकता. इथे 300 रुपये किलो कोळंबी आहे, 200 रुपये किलो कोळंबी आहे.
गर्दी खूप आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित दाखवता येत नाही. तिथे आपण हे बघूया, माकले आहेत, इथे बघा माकले आहेत. तिथे लहान मोठे सर्व प्रकारे तुम्हाला ते माकले पाहायला मिळतील. तर इथे हे मोठे माकले आहेत, त्याचं एकदम सर्वात मोठी कोळंबी. दादा कशी आहे कोळंबी? 350 रुपये किलो कोळंबी आहे. आणि त्यानंतर इथे माकले, दादा माकले कसे आहे? 250 रुपये. इथे 200 रुपये किलो माकले आहेत. हे दाखवले, इथे बघा हे 200 रुपये किलो, हे 150 आहेत का? इथे 200 रुपये किलो माकले आहेत. 200 रुपये किलो माकले आहेत. इथे आहेत ना 600 रुपये किलो, 600 रुपये किलो कोळंबी आहे. तर इथे हलवा, इथे हलवा पापले, त्यानंतर पाकट बघा केवढा मोठा आहे. 700 रुपये किलो हा पाकट आहे. आणि बघू शकता केवढा मोठ्याच्या मोठा पाकट मासा आहे. त्यानंतर इथे गाबोळी आहे. तुम्ही मोठे मोठे मासे इथे तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतील. हे एकदम सर्वात छोटे पापलेट आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला CSMTच्या बाजूला असलेलं मोठं मच्छी मार्केट दाखवलेलं आहे. आणि या मच्छी मार्केटमध्ये कोणती कोणती मच्छी मिळते आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.